आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आत्या तुम्ही मला बोला हवं तर मी मुकाट्याने सहन करून घेईन, पण माझ्या अण्णा दादाला काही बोलू नका. सर हे बघ आत्या, या घरात तू पाहुणी आहेस तर पाहुणी म्हणूनच राहा. उगाच नको तिथं तोंड घालू नकोस, आणि जयावर गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे. हे मला नाही, समजे गावाला जाऊन सांगायचं. आणि आता हा जयदेव जेल मध्ये जाऊन आलाय हे खरं का खोट? खरंच आहे ना वा? खरं बोलले लागतच माणसाला. आत्या अंबू, अण्णा दादा तू जेवून घे, तू कोणाकडे लक्ष देऊ नकोस. होय तू जेव जया, एक मन आहे बघ. हत्ती रस्त्यावरन चालत निघाला की आजूबाजूची कुत्री भुंकतात, पण हत्ती त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. जेव तू बिंदास. काय वाढू जया तुला सांग, आमटी देऊ भाजी? नाही पोट भरले माझे. अगं अंबू खरंच नको, तुझ्या सासरी येऊन तुझ्याच हातनं खाल्लं, मन भरलं बघ माझ. काहीतरीच काय बोलायला लागलंय, मन कुठे भरलंय? तुझं मन तर दुखावलंय ना. अग काय पण काय बोलतीस, असलं काय मनात नको ठेवतो. जया असं भरल्या ताटावर उठून जाऊ नकोस. ताई तुला काय बोलले असतील, तुला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. अगं आत्या नाही, मी भरल्या पानावरून नाही उठत, खरंच माझं पोट भरले. सुनंदा आत्याच्या बोलण्याचं मला वाईट वाटलेलंच नाहीये, मग तू कशाला माफी मागतेस?